subscribe now and press the bell icon. Never miss an update. महंगी हो रही शोषण करने वाली सरकार मुर्दाबाद, जनता का शोषण करने वाली सरकार मुर्दाबाद, बिजली महंगाई के विरोध में, बिजली महंगाई के विरोध में। भेट देना कहीं थोड़ी है स्वप्निल भाव चल चल तहसीलदारांनी कंदील स्वीकारला का? हेच की तहसील, आमचं कंदील भेट आंदोलन असताना इथले सन्माननीय तहसीलदार साहेब यांनी कंदील घ्यायला नकार दिला, मला फक्त निवेदन द्या असं त्यांनी सांगितलं। मी त्यांना वारंवार विनंती केली की साहेब आमचं कंदील आंदोलन भेट आहे, सरकारला कंदील भेट देण्याचं आमचं आंदोलन आहे, तरी त्यांनी पोलिसांकडे बघून तसा आम्हाला त्यांनी एक प्रशासनाचा धाक दाखवून की तुम्ही फक्त निवेदन द्या, मी तुम्हाला जेवढं सांगतोय तेवढंच काम तुम्ही करा असं दमदाटी करण्याचा प्रयत्न आम्हाला माननीय तहसीलदार साहेबांनी केलेला आहे। तर हे प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक प्रकारची मोजुरी आहे की जनतेच्या हितासाठी काम करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना इथे बसवलेलं असतं, मात्र प्रशासकीय अधिकारी सुद्धा ते त्यांच्या मनमर्जीप्रमाणे वागतात, जनतेचं ऐकून म्हणणं ऐकून घेत नाहीत असा हा आमचा स्पष्टपणे इथल्या तहसीलदार साहेबांवरती आमचा आरोप आहे। आणि मागण्या काय होत्या? मागण्या काय आपल्या? आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत की सरकारने या कोरोना कालखंडामध्ये जे मागचे 4 महिन्याचे भयंकर त्रासदीमध्ये गेले ते 4 महिन्याचं बिल सरकारने माफ करावं, आणि ज्यांचं बिल भरलेलं असेल ते पुढच्या बिलामध्ये त्यांनी माफ करावं, त्यानंतर 200 युनिटपर्यंत वीज बिल त्यांनी माफ करण्यात यावं, मीटरचं भाडं जे आज लोक 40-40, 50-50 वर्षापासून भरता आहेत त्या मीटरची किंमत त्यावेळेला 200 रुपये असेल, पण त्या मीटरचं भाड्याचं जर 50 वर्षांचा ॲव्हरेज काढला तर 1-2 लाखाच्यावर फक्त मीटरचं भाडे सरकारला लोकांनी भरलेले आहेत, त्यामुळे मीटर भाडं हे कम्प्लीट कपात करण्यात यावं। विजेचा जो स्थिर आकार जो प्राथमिक भावाप्रमाणे असतो त्याची आकारणी त्या दराप्रमाणे त्यांनी करायला हवे, सक्तीची वीज वसुली तात्काळ थांबवायला हवी, लोकांचं ती वेदना लक्षात न घेता की कोणाच्या घरामध्ये कोण आजारी आहे काय आणि ते येतात आणि वीज कनेक्शन कट करून जातात। ज्या ग्राहकांनी वीज बिल मार्च 2020 पासून भरले त्यांच्यासाठी त्यांनी अभय योजना तयार करायला हवी आणि पुढील वर्षभर त्यांना वीज मोफत द्यायला हवी आणि वीज बिल त्यांचे नील पाठवायला हवे। आणि जे मीटर रीडर्स मीटर रिडिंग घ्यायला येतात याच्यामध्ये जर मीटरच्या बिलाच्या मागे जे दर दिलेले असतात त्या दराच्या मागे लिहिलेलं असतं की एका युनिटपासून 100 युनिटपर्यंतचा हा दर, 101 युनिटपासून 200 युनिटपर्यंतचा हा दर, आता हे महिन्याचा कालावधी असतो, 1 महिन्याच्या आज जर आलं तर तो नियमित बिल दर हे 100 युनिटच्या वर गेलेलं असलं तर हा भूर्दंड त्या वीज बिल ग्राहकाला भरावा लागतो। तर हेही आम्ही सरकारच्या निदर्शनामध्ये आणून देतो की जो मीटर घेणारा रिडिंग घेणारा जो त्यांचा कर्मचारी असतो त्याने जर 30 दिवसाच्या वर तो रिडिंग घ्यायला आलं तर ते त्याच्यावरती कारवाई व्हावी अशा आमच्या या आज प्रमुख मागण्या आहेत, आम्ही तहसीलदारांमार्फत सरकारला त्या कळवलेल्या आहेत।
ताश टोलपिटी जे संभळ टकत लावायचा, ढोल ताश टोलपिटी जे संभळ टकत लावायचा, अरे बड्डे आहे भावाचा अन्न जलस साऱ्या गावाचा, बड्डे आहे भावाचा अन्न जलस साऱ्या गावाचा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.